कणकवली तालुक्यातील साकेडी फौजदारवाडी येथील मारुती राणे यांच्या घरात भरदिवसा धाडसी चोरी झाली. सोमवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी राणे यांच्या घरी चोरी करून लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे. याबाबत कणकवली पोलिसात मारुती राणे यांनी तक्रार दाखल केली असून कणकवली शहरातील चोरीच्या दुसऱ्याच दिवशी ही चोरी झाली असल्याने कणकवली तालुक्यात खळबळ माजली आहे. कणकवली तालुक्यातील साकेडी फौजदारवाडी येथील साकेडी उपकेंद्रानजीक मारुती राणे यांचे घर आहे. सोमवारी सकाळी 10:30 सुमारास मारुती राणे यांच्या घरातील माणसे बाहेर गेली होती. दुपारी 1 दरम्यान घरी आल्यानंतर राणे यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम आणि दागिने मिळून सुमारे 196,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दोन हार होते, त्याच्यावरची ती कुडी दोन आणि माझा एक म्हणजे तीन कुडी, एक चैन पट्टी कानाची असते ती वरती घालूची आणि दोन नती. तर मी काळे बॅगेत वरती का मंगळसूत्र ठेवलंय, तार राहुला फक्त माझा, म्हणजे त्यांना सगळं कपाट कोणी तर इसकल्या नाही, फक्त ती जरी पडून नाही आणि माझे 6,000 रुपये का असत. मी शेतात गेलो नडणीसाठी 9:30, आजीनी डॉक्टर जवळ गेली तेव्हा टायमा 9:30 वाजता आणि मिस्टर माझे मिस्त्रींकडे गेले आणि नंतर परत ते 10:30 येऊन देवबीव पूजून परत ते 11:45 परत ते नागरानूसाठी गेले मिस्त्रींकडे आणि त्या ही घटना मग मधी 11:30-11:30 दरम्यान झाली आणि 12:15 आम्ही गोळा झाला, म्हणजे ती तिकडे रिक्षा डॉक्टरकडे इली घेऊन आणि मी इकडे सुंदरा नेलं इलं आणि मी आंघोळी जाताना दरवाजा बघले उघडे तर म्हणून मी कपाट उघडले जा तर दागिने नाही तू. याबाबत कणकवली पोलिसात मारुती राणे यांनी तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक सागर वरुटे, दया चव्हाण आणि भगवान नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक पाचारण करण्यात आले. साकेळीमध्ये झालेली घरकोडी, एक घरातील 10:30 शेतात गेले असताना लोक 12:00 दरम्यान झाले, म्हणजे 1.5 ते 2 तासात घरकोडी झाली आहे ती बंद घर असताना आणि घरातील पाठीमागील दरवाजा उचलून ते चोरट्याला प्रवेश करून कपाटातील दागिने घेऊन गेले आहेत. ही घटना अत्यंत कमी वेळात आरोपींकडून घडली आणि गावातील गद्दे घर एकाकी आहे, म्हणजे एका बाजूला रोडला आहे पण एका बाजूला एकच घर असल्यामुळं लोकांची वर्दळ कमी आहे, तर येणं जाणारे लोक कमी आहेत, त्यामुळे ते त्या भागातील यापूर्वी काय गुन्हे रेकॉर्ड गुन्हेगार असतील रेकॉर्डवर त्यांच्याकडं तपास करायचं चालू काम आहे. शिवाय यापुढे तालुक्यात अशा प्रकारे कुठल्या घटना घडू नये यासाठी लोकांच्या जागृती आणण्याकरता प्रत्येकाच्या आउटपुटच्या आधीच आम्ही मीटिंग घेऊन सध्याचा पावसाळ्याचा काळ असल्यामुळं लोकांनी जास्तीत जास्त सतर्क राहून आपल्या घराच्या शेजारी कोणी बाहेर गेला आहे कुठे लावून गेला आहे तर थोडीफार नजर जाता येतात आणि नजर ठेवली तर ते लक्ष राहतं. म्हणजे त्या पोलिशी भाषेत पाहिलं तर आमचा शेजारी खरा पहारेकरी किंवा घरचा शेजारी खरा पहारेकरी या उक्तीप्रमाणे काम केलं तर या प्रकाराला घरपोडीसारख्या प्रकाराला आळा बसू शकेल. रविवारी कणकवली शहरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही धाडसी चोरी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात अशा चोऱ्या होण्याच्या अनेक घटना आहेत. गतवर्षी याच काळात चोरट्यांनी धुडकूस घातला होता. आता या 2 चोऱ्यांनंतर चोरट्यांना जेरबंद करणे, त्यांच्यावर आळा बसवणे कणकवली पोलिसांसमोर आव्हान आहे. परेश कांबळी, कोकण 9, कणकवली.